ओमकार। यस मैच अपन सुरू करूया। अंपायरचा इशारा आला, फलंदाज बाद मोहन दादा सन्मान कंप्लीट झाले की फक्त आम्हाला ओव्हर करा जेणेकरून आम्ही मैदानाकडे वळू शकू। दुसरा सामना टीम चावींद्रा आणि त्यांच्या विरुद्ध टीम आपल्याला पाहायला मिळतीय जी इन ॲक्शन मैदानावरती आहे। वहेले हलक्या हाताने कट केला, चेंडू चालला, थर्ड मानला, फोल्डिंग तिथे फार सुंदर झाली आहे आणि तोपर्यंत आपण पाहतो आहे धाव फलकाला। आता झाली आहे इथनं सुरुवात। नारायण आलेत नवीन फलंदाज, त्यांच्या बॅटमन अपेक्षा जरूर असतील आणि त्यांच्या सोबतीनं संतोषला आपण पाहतो मैदानावरती जे दाखल झालेत। एकेका धावेसाठी हा संघर्ष सुरू आहे। लॉन्ग ऑफला दोन रन कंप्लीट, चांगली कामगिरी ते होत असताना। अतिशय चांगलं क्रिकेट तुम्हाला या मैदानावरती खेळावं लागणार आहे, कारण सहजासहजी इथे विजय मिळत नाहीये। मागच्या मॅचमध्ये आपण ते अगदी जवळून पाहिलंय। अजून एक चेंडू डॉट, पहिलं षटक पावरप्ले आहे आणि पावरप्लेमध्ये रन्स तुम्हाला करावा लागतील जेणेकरून तुमच्यासाठी एक चांगलं टार्गेट सेट होईल। अजून एक निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळती आहे। गुरु आहे पहिल्या षटकामध्ये, सॉरी थोडेसे चेंजेस आहेत। सरस बॉल होते यार, ऑन साइडला मिड विकेटला गॅप शोधलाय, पावर प्ले सुरू आहे, आउटफील्ड फास्ट, थांबेल का बॉल? नाही, रेस लागली होती लॉन्ग ऑनच्या फिल्डर आणि मिड ऑनच्या फिल्डर मध्ये, चेंडूला कोण अडवेल? फायनली शरीर जिंकली आहे चेंडू आणि बॉल फरार झालाय चौकार। फास्ट खेळायचं प्लीज, दोन्ही टीम्स लक्ष सुद्धा या गोष्टीकडे। आणि 40+ क्रिकेट तुम्ही खेळताय, काही चुका झाल्या का हरकत आहे? तुम्ही तुमच्या गावासाठी एकत्रित येऊन बॉलिंग ट्रॅक वरती सुद्धा मालेत, चार चार ओव्हरच्या मॅचेस आहेत, आठ संघ आज इन ॲक्शन आहेत। दुसरी मॅच सध्या आपल्या समोर रंगती आहे, सज्ज राहायचं यानंतर सरवली आणि टेमघर पाडा या टीम्सनं, जो पहिल्या फेरीतला तिसरा सामना मैदानावरती पाहायला मिळेल। आणि अष्टविनायक ठाकूरपाडा कुठेही जायचं नाही आहे, तुम्हाला थांबायचं आहे।
लक्ष असू द्या अष्टविनायक ठाकूरपाडा, तुम्हाला कुठेही जायचं नाही आहे, थांबायचं आहे. यामधून जिंकणारी टीम तुमच्यासोबत फाईट करणार. फ्रंट फूटला आले, बॅटमन साऊंड स्वीट येतो अगदी टक लॉंग ऑनला. शेतक्षक तैनात, दोन धावेचा प्रयत्न. वॉर्ड थ्रू अँड वॉर्ड कलेक्टिंग, लाजवाब लाजवाब. हे क्षेत्ररक्षणांना 40+ पाहिल्यानंतर फार चांगला आनंद मनाला मिळतो. टीमची टोटल स्कोरकार्ड वरती पाहायला मिळतीये. पहिल्या षटकामध्ये होत्या धावा 7, गडी बाद झाले होते 1. सुधा माले त्याच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय सध्या जी फलंदाजी करती आहे, गावदेवी वहले गाव, फलंदाज रनआउट आहेत. येस थँक्यू. म्हणजे एकच धाव असेल, थोडस उशीर आला निर्णय, काही हरकत नाही आहे. एक सिंगल मिळेल आणि एक सिंगलच्या बरोबरीनं संघ 8 ही आकड्यावरती आणि दुसरा धक्का लागेल फलंदाजी करणाऱ्या गावदेवी वहले क्रिकेट संघाला. बॉल तयार होतोय, बॉलिंग ट्रॅक वरती सुदाम. P1 कंप्लीट झाल्यानंतर 38 सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं तर तब्बल तुम्हाला 7 क्षेत्ररक्षक दिसत आहेत. व्हाईट यॉर्कर सक्सेस झाला प्रयत्न. हा चेंडू देखील जातो इथं निर्धाव. अजून एक डॉट बॉल. आज मोहन भोईर आहेत आमच्या सोबत, आमचे सहकारी समालोचक. 40+31 लेजंड कॉमेंटेटर, रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील ज्यांचा आवाज आपण नेहमीच ऐकतो. लॉंगॉनला चेंडू हवेत, एक सुंदर झेल, अप्रतिम अप्रतिम झेल टिपलाय आणि तिसरा धक्का फार लवकर दिलाय. तो म्हणजे चामिंद्रा टीमनं गावदेवी वहले संघाला आणि सुदामला मिळतीये सफलता. फलंदाज होतो बाद आणि मैदानातून परतलेत माघारी. ते म्हणजेच आपण पाहतोय नारायण, जे नंबर 3 वरती आले होते. अतिशय सुंदर फटका आणि टीमची टोटल सिंगल डबलना आता पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न ते केला जातो आणि अगदी त्यामध्ये यश येत आहे, कारण 3 विकेट्स फार लवकर गेलेत. पाहिजे इथनं शेवटच्या टप्प्यापर्यंत कशाप्रकारे कामगिरी या मॅचमध्ये केली जाईल, कारण ते फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कशाप्रकारे या मॅचमध्ये खेळताय. सकाळच्या सत्र छत्रपती शिवराज आणि नतमस्तक होऊन आपण सुरुवात केली. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गरजे काजात आणि रक्तात नाव वाहती व आमच्या राहती राजे. महाराष्ट्राचे आराध्य दवत छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुजरा. जपलं शक्ती स्थान आणि चेंडू चालला थडमानला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो चौकार. बाउंड्री झालेत आणि ज्या फार गरजेच्या होत्या. बॅक टू बॅक चौकार षटकार मागच्या मॅचमध्ये फार अप्रतिम खेळले ठाकूरपाड्यासाठी गणेश ठाकरेनं. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात. फोल्डिंग अतिशय सुंदर अतिशय सुंदर. आता रिले फोल्डिंग करावी लागेल, कारण चेंडू स्टॉप केल्यानंतर जोपर्यंत फेक केली आहे तोपर्यंत आता 3 धावा देखील धावून पडून पूर्ण झालेत आणि या 3 धावेच्या मदतीनं संघ पुढे. आणि अंपायचा इशारा आलाय की हा चौकार आहे. ज्यावेळी बॉल लास्ट मोमेंटला अडवला त्यावेळी सीमेरेषेचा आणि क्षेत्ररक्षकाचा स्पर्श झालाय, अंपायरना पाहिलं आणि हा चौकार येतोय. धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती रन झालेत 18-18 गडी बाद झाले 3. पाहिजे 4 ओव्हरच्या मॅचमध्ये काय टार्गेट सेट केलं जाईल फलंदाजी करणाऱ्या वहलेगाव या संघाच्या माध्यमातून.
जोपर्यंत चर्चा सुरू आहे तोपर्यंत या ऐकूया आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून एक संगीत। दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती रन आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 18.00 ही सरासरी आहे। ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅकवरती आलेत राम आणि मेल, इतना फक्त एक सिंगल। या सिंगलच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे सरकत आहे, धावफलक जाऊन पोहोचतंय 19 या आकड्यावरती। वीरेंद्र सेवाग ज्यानं आपल्या डावाची सुरुवात नेहमी चौकारानं केली भारतीय संघासाठी, त्याच्यासाठी त्याच्या कारकिर्दीमध्ये हा आकडा फार लकी होता। टेस्ट क्रिकेटमध्ये त्यानं 329 धावा केल्या, भारतासाठी तिहेरी शतक झळकावणारा तो खेळाडू। ODI फॉर्मॅटमध्ये एक द्विशतक 219 त्यानं झळकावल्या। कॅच ड्रॉप, चेंडू चला फाईन लेगला, बॅकअप देतील फर्स्ट स्लीप वरनं, तोपर्यंत एक सिंगल अजून आड होईल। आणि IPL मध्ये एकमात्र शतक त्यानं झळकावलं, त्यामध्ये देखील त्यांना बनवल्या होत्या 129 धावा। आकड्यांचा खेळ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय आणि धावफलक सध्या 1 पुढे सरकत असताना 2.2 षटक संपन्न झाली आहेत। रन झालेत 20-0। फटका अतिशय सुंदर आहे, लॉन्ग ऑनला कॅचची संधी, कॅच ड्रॉप, दुसऱ्या रनसाठी निघालेत, थ्रो चांगला आलाय, रन आउट, नाही की हो, नाही की हो, येस, अंपायरचा फिंगर अप, बल्स डाऊन दी ग्राउंड अँड बॅट्समन बॅक टू दी डग आउट। धक्का लागला नंबर 4 वेहलेगाव क्रिकेट संघाला। नवीन फलंदाज झालेत नंबर 6 वरती हरेश, 4 गडी बाद धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 21-21। बंद्रा मारुती क्रीडानगरी कालेर इथं आपण एन्जॉय करता अध्यक्ष चषक 2021। बोला तयार, डाव्या त्याच्या बॅट्समन आले, चेंडूनी बॅटचा स्पर्श नाही, अपील जरूर झालं मात्र चेंडू जाईल इथनं डॉट। ओम फोटोज लाईव्ह या ऑफिशियल लिंकवरती तुम्ही जाऊन यूट्यूबला मॅच एन्जॉय करू शकता। गोलंदाज तयार, राऊंड विकेट, फुल टॉस होता, ऑन साईडला खेचला आडवा बॅटनं, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फोल्ड तैनात, एकापेक्षा जास्त असं काहीच नाही आहे। सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच 53 रन अष्टविनायक ठाकूरपाड्यानं बनवले, अतिशय चांगलं टार्गेट होतं, त्यांनी चेस केलं गोरसईच्या विरुद्ध। बोला तयार, इथे फटका फसला, कॅचची संधी आहे, कॅच ड्रॉप, सांभाळा सांभाळा स्वतःला, मैदानाची लेवल आम्ही आत्ताच केली आहे। 40+ आज थोडं एन्जॉय करू आपण देखील क्रिकेट आणि त्यासोबत अजून बरंच काही आपल्याला पाहायला मिळेल। आता तर सुरुवात आहे सकाळ, दुपारनंतर अजून फार वेगवेगळे चित्र आपल्याला पाहायला डेफिनेटली मिळतील या शंकाच नाही आहे, मात्र आज कदाचित सोमवार आहे त्याच्यामुळे फार ते चित्र कमी प्रमाणात दिसेल। आज महादेवाचा दिवस, आधी हेतू अंत है,
शंभू शिवासाचा दिवस आहे। तीन ओवर झालेत, रन झाले 23, दोन ओवर मध्ये 18, या षटकामध्ये केवळ आणि केवळ आलेत 5 धावा। हे सध्या पणाना खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळते, जिथे गावदेवी वेहले संघाचे खेळाडू आहेत। सध्या थोडीशी नाराजी चेहऱ्यावरती, क्रिकेट आहे, वातावरण कधी बदलू शकतं, हावभाव कधी चेंज होऊ शकतात। एका ओव्हर मध्ये रन्स तर कमीत कमी 10 ते 12 इथं यायला हव्या, जेणेकरून बॉलर्ससाठी एक फायटिंग टोटल सेट केलं जाईल। लेफ्ट आर्म बॉलर आहे, पहिला चेंडू डावा स्टिकच्या बाहेर, अंपायरचा इशारा व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन ऍड होती या टीमच्या टोटलमध्ये। अतिरिक्त धावीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 24, दोन ओव्हर 18, तिसऱ्या षटकामध्ये 5, या षटकामध्ये रन्स हवेत आणि त्या येतील। लॉंग ऑफ लाईक मोठा फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक होते, सूर्यकिरण नजरेच्या आड आली आणि बॉल चाललाय सीमारेषा बाहेर 4 की 6। अंपायर मी ती वाट पाहतोय, एका टप्प्यावरती बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। हा येतो चौकार, आमचे जे बॉल बॉय आहेत ते सगळ्यांनी तैनात राहायचं सीमारेषेवरती, लक्ष सुद्धा। बंद्रा मारुती कॉलेजचे आमच्या मॅनेजमेंट कमिटीचे जे काही मेंबर्स आहेत, नक्की चेंडू मैदानावरती लवकर परत यायला हवा, मॅच बॉल रिटर्न यायला हवा, अन्यथा त्याची किंमत फार वेळा फलंदाजी करणाऱ्या किंवा गोलंदाजी करणाऱ्या टीमला मोजावी लागते। तर मग मॅच बॉल आहे ना, तो फार इम्पॉर्टंट आहे, तर मग लक्ष ठेवायचं आमच्या सगळ्या स्वयंसेवकांनी जे कार्यरत या क्रिकेट स्पर्धेसाठी। जी स्पर्धा आपण पाहतोय, अध्यक्ष चषक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण, सन्माननीय डॉक्टर श्रीधर जयवंत पाटील यांच्या स्मरणार्थ नक्की जर आपण पाहिलं तर त्यांच्या अनेक अशा नक्की ज्या कार्याच्या आठवणी आहेत, ज्या आज आपल्यासोबत ते सातत्यानं काम करतायत, मात्र कोरोना काळामध्ये त्यांनी जे काम केलंय ते अफलातून आहे आणि त्यांच्या कार्याला एक सलामी दिली जावी, त्यांच्या नक्कीच कार्याची एक गोड अशी आठवण ते स्मरण केलं जावं। त्यामुळे आपण हा मानाचा मुजरा देतोय श्रीधरदादा जयवंत पाटील यांना, जे डॉक्टर आहेत आणि सध्या फार चांगलं काम ते समाजामध्ये करतायत। टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकचा चेंडू फार बाहेर आणि श्रीधर जयवंत पाटील हे देखील सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहिले, ज्यांनी ओपनिंग सिरामनी कम्प्लीट केली। आमचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते कालेरमधील त्यांच्या सोबतीनं त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं, ज्यांनी श्रीधर दादांवरती प्रेम दाखवलं आणि इथपर्यंत आले। आणि हा षटकार येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर खेचलाय ऑन साईडला आडवा बॅकनं, एक बुलंदी पॉवरफुल इट वॉर्ड शॉट, काय टेलिकास्ट करती हम फोटोज, जिथून बॉल रिलीज झाला बॅट वरती आला आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यापर्यंत नक्कीच कॅमेरा वर्क देखील अतिशय चांगलं पाहायला मिळतंय। मुख्य कॅमेरा मॅन आहेत आपले मेन स्टँडमध्ये भारत पाटील, त्यांना साथ देतात बॉलिंग एंडला ऋषी भोईर जे बिलॉंग करतात हायवे दिवेवरून। बॉल तयार, बॉलिंग मार्क व षटकाराला रन्स फार झालेत 35, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, पाहायचं 2 बॉलमध्ये किती धावा येतील, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। फटका अजून एक आणि हा देखील त्याच झोन मध्ये, आखू टप्प्याचा बॉल, मागचा फुल टॉस, तिथे षटकार, हा हाफ ट्रॅकर शफलून आडव्या बॅकनं स्क्वेअर लेगला एक दमदार फटका बॅक टू बॅक, हा दुसरा अध्यक्ष चषक ब्रँडेड फटका, 6 धावा। आई तुझा डोंगर या षटकामध्ये खर्च झाले आतापर्यंत 20 धावा, एक महागड षटक हातात असताना गोलंदाज तुम्ही पाहता गुरु। अंतिम बॉल आणि
इथे देखील सिंगल तर झाली आहे, दुसऱ्या रनसाठी निघालेत. कॉल केला आहे की यस बनू शकतायत. थ्रो फार चांगला आला आहे. एस टी रक्षण देखील तितकंच सुंदर झालं. एक सिंगल, 44 रन झाल्या आणि 45 धावेचं लक्ष इथे पार करायचं आहे. ते म्हणजेच आता येणाऱ्या 4 षटकांमध्ये फलंदाजी करताना टीम प्रथम कुमार सावींद्रा क्रिकेट संघाला थँक्स, धन्यवाद ओमकार. तर मित्र आपण जाऊया व्यासपीठ मंचावर. काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी आज वेलात वेल काढून या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी ज्यांची आवर्जून आपण उपस्थिती पाहतोय त्या मान्यवरांच्या आयोजकांच्या वतीनं स्वागत आणि सन्मान होत आहे. कॅमेरामन आपण थोडंसं स्टेज कव्हर करा. हॅलो, मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं आणि आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यामानं आम्हाला अर्पित केलेलं आहे या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडे तब्बल 5,000 रुपये कॅश प्राईज आम्हाला आलेलं आहे. मान्य श्री मारुती जाना म्हात्रे साहेब, शेतकरी संघटना अध्यक्ष कल्याणगण, मारुती जाना म्हात्रे साहेब यांच्याकडे या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज देखील या स्पर्धेसाठी आलेलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर माजी सरपंच ग्रामपंचायत कल्याण मान्य श्री बालकिशन गजानन पाटील यांनी देखील या स्पर्धे मन धन आम्हाला अर्पित केलेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान होत आहे. रोख कॅश प्राईज 5,000 रुपये त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि त्यांचं देखील आज या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं श्री बेताल कोपर या संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू संघाचे सन्माननीय भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघाचे सन्माननीय सदस्य आहेत 40+ संघाचे सदस्य अनिल पाटील यांना देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. धन्यवाद. मित्र आपण निश्चित जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून मयूर पाटील एक राष्ट्रीय कबड्डीपटू आहेत वडगावचे, त्यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट सांगितलंय. त्याचबरोबर निलेश पाटील जनमन पोगाव या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, अष्टपैलूचे खेळाडू आहेत आणि नुकतंच त्यांच्या माध्यमातून देखील आपण एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन देखील पाहिलं. निलेश पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेलं आहे आणि खास करून आज प्रथम कुमार सावींद्रा या संघातील खेळाडू दीपक पाटील याचा मला वाटतं वाढदिवस आहे आणि त्याला देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केलेलं आहे. धन्यवाद निलेश. त्याच्यानंतर विकास नाईक, विके नाईक जेडी स्पोर्ट टेमगरपाडा या संघाचे कॅप्टन आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेलं. धन्यवाद विकास. आज खास करून सध्या आउट ऑफ टूर आहेत आमचे परम मित्र आहेत अष्टविनायक ठाकवाडा संघाचे एक आधारस्तंभ कबीर ठाकरे यांनी देखील या स्पर्धेला आणि खास करून आपल्या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले आहेत. सध्या आउट ऑफ सिक्कीम टूरवर आहेत आणि तेथील त्यांनी या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेलं. धन्यवाद कबीरजी, धन्यवाद विकास एन, धन्यवाद निलेश पाटील एन, धन्यवाद मयूर पाटील. किशोरजी तरे आपण देखील जर प्रेक्षकामध्ये असाल तर आपण व्यासपीठ मंचावर यायचं. किशोरजी तरे बंधनामध्ये कालेर संघाचे खेळाडू असून एक चांगले समर्थक देखील आहेत. किशोरजी तरे वेलकम दिलीप, तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाड़ी बंद्रमती काले रेगुलर ग्रामीण या संघातील एक अष्टपैलू खिलाड़ी दिलीप जी पाटील आपले देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. किशोर जी तरे
तर टार्गेट चेस करायचं या मॅच मध्ये 45 पहिलाच बॉल मॅचला झाली आहे सुरुवात आणि अंपायर सुनील सरांचा इशारा येत असताना हा येतो व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन डावाला झाली आहे इथे सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय विश्वास आलेत पहिल्या बॉल वरती तो तर जपला नाहीये सरस आणि जयदास आलेत फलंदाजीला कमबॅकची गरज आहे जयरामात आणि विश्वासचा हा बॅक टू बॅक दुसरा निगेटिव्ह बॉल आहे अर्थातच व्हाईट एक्स्ट्रा रन खर्च झालेत बॅक टू बॅक दोन व्हाईट बॉल टार्गेट चेस करायचे ते म्हणजेच 45 धावसंख्येचं आणि जर व्हाईट बॉलच्या स्वरूपाने रन्स आल्या तर त्या बेनिफिट देतील त्यांचा फायदा फार होईल आणि सुरुवातीलाच दोन चेंडू व्हाईट बॉल आलेत बॉल तयार बॉलिंग मार्क वर चला स्पीड अप करा फास्ट खेळा नेक्स्ट मॅच आपण टॉस साठी इन्व्हाइट करूया टीम अष्टविनायक ठाकूरपाडा आणि विनिंग टीम दोन व्हाईट बॉल नंतर कमबॅक इथे पाहायला मिळालं टार्गेट आहे 45 11.25 या सरासरीने रन्स या मॅच मध्ये बनवायचे अगदी सोपा आणि साधा झेल सुंदर प्रकारे टिपलाय फलंदाज होतील बाद शून्यावरती कोणत्याही रन्स इथे त्याला करता आला नाहीयेत आणि गोल्डन डकचा तो शिकार झालाय आणि या पहिला धक्का इथे लागलाय फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात सावींद्रा प्रथम कुमार या टीमला फलंदाज बाद झालेत वेलकम सन्माननीय शरद चंद्रकांत पाटील या मान्यवरांसाठी आणि शुभ आगमन होते आणि निश्चित या स्पर्धेमधून ज्यांच्याकडनं आम्हाला स्पेशल गिफ्ट कैलासवासी अनिबाई चंद्रकांत पाटील त्यांचे सुपुत्र शरद चंद्र पाटील यांच्याकडनं जे आकर्षक गिफ्ट मॅन ऑफ द मॅच म्हणून या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झाले या मान्यवरांचं युविका इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर देखील ते आहेत शरद चंद्रकांत पाटील यांच्याकडे या स्पर्धेसाठी एक गिफ्ट टेम्पल आजच्या दिवसामधून आपण पाहतोय व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन अडवल काही सन्मान देखील लंपास सुरुवात त्यामुळे लक्ष सुद्धा प्लीज आडव्या बॅटनं पावर प्ले मध्ये खेळायचं होतं इनफील्डच्या वन रनआउटची संधी अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं आणि यस फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात लागलाय हा दुसरा धक्का प्रथम कुमार सावींद्रा टीमला आणि 40+ खेळाडू देखील असले तरी फिटनेस काय काय क्विक थ्रो आला काय कलेक्टिंग झाली रनिंग देखील फास्ट होती मग काहीसा दूर राहिले बॅट ग्राउंडिंग करण्यासाठी आणि परतीचा प्रवास इथे करावा लागला आयुष्य हा एक खेळ आहे आणि मी काय मत जिंकण्यासाठी खेळतो अगदी मिडॉनचा फिल्डर तेच सांगत असताना सुरुवातीला नक्कीच अपयश जरूर आलं जो झेल घेण्याचा प्रयत्न झाला मग तदनंतर काय वापसी त्या खेळाडूने ती केली आहे कारण जमलं का नाही हा विचार करणं सोडून द्या फक्त काम करण्याची जिद्द मनामध्ये ठेवा यश तुमची वाट पाहत आहे कारण सक्सेसची डेफिनेशन ना अगदी छोटी आहे यू क्रिएट हार्ड वर्क गॉड अ सक्सेस बिकॉज सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन चर्चा करू या बॉल नंतर बॅटची बाहेरची कडा आउटसाईड मोठी एज लागली आहे फर्स्ट स्लिपला अडवला बॉल आपण यशाबद्दल चर्चा करत होतो हेच आपण म्हणालो की यशाचा एक प्रवास त्याचा अंत मित्रांनो कधीच होत नाही आणि तुम्हाला तो अंत शोधेपर्यंत मेहनत करायची आहे जोपर्यंत स्वतःला असं वाटत नाही की मी मैदानावरती 100% दिलाय तोपर्यंत तुम्ही जिंकला नाही आहात तुम्ही हारू दे जिंकू द्या डझंट नॉट मॅटर यू विन यू लूज तुम्ही फाईट किती करता ते इम्पॉर्टंट आहे चार धावा झालेत गडी बाद झाले दोन बनवायचे आहेत 45 हाफ ट्रॅकर बॅकफूटला येऊन पॉइंटला खेळायचं होतं आणि गलीमध्ये एक चांगला झेल आणि आता फसलेत ते म्हणजेच प्रथम कुमार सावींद्राचे बॅट आणि धक्का लागलाय पहिल्या षटकामध्ये तिसरा आणि तो दिलाय गोलंदाजी करताना गोलंदाज विश्वास
विश्वास बॉलिंग वरती आला, पहिला बॉल त्यांना वाईट टाकला, पण म्हणालो की विश्वास त्यांना जपला नाही आहे. मग नंतर विश्वास या नावाला साजेशी एक विश्वसनीय गोलंदाजी सध्या तो करतोय वहिले संघासाठी. वहिले म्हटलं की आम्हाला नेहमीच आठवण होते आमचे अतिशय जवळचे मित्र वहिले गावचे माजी सरपंच आदरणीय रुपेशदा मुकादम, एक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, त्यांच्याकडून देखील हार्दिक शुभेच्छा टीम वहिले संघाला, त्यांचं देखील करूयात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. अंतिम बॉल बाकी आहे पॉवर प्ले मधील, रन 45 करायचे, टार्गेट फारसं मोठं नाही आहे. या मैदानावरती धावा चेस होत आहेत, पहिल्याच मॅच मध्ये 53 एकाती चेस झाल्या. अध्यक्ष चषक आपण एन्जॉय करताय, डॉक्टर श्रीधर जयवंत पाटील त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांनी केलेलं समाज कार्य आणि त्याचबरोबरीनं कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जनतेची केलेली सेवा, त्या सगळ्या गोष्टींना मानाचा मुजरा, त्यांच्या सन्मानार्थ ही क्रिकेट स्पर्धा आहे. वॉर्ड ऑफ फिल्डिंग, जर क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या व्हायलाच हव्या, व्हायलाच हव्या. अगदी वयाच्या 40 नंतर जर आफ्रिकेवरून डॉन्टी रोड्स आला असता आणि या कालेच्या मैदानावरती, तर त्यांना देखील म्हटलं असतं की हा फिल्डर ना लाजवाब, काय मेहनत करती या टीम वहिले. आणि 4 धावा नक्की जिथे वाटत होत्या सहज मिळतील तिथे 3 धावा रोखल्या या क्षेत्ररक्षकानं, स्वतःला ड्राईव्ह करून दिला. आणि रिप्ले आपण जरूर पाहू ओम फोटोज लाईव्हच्या माध्यमातून. एका षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन झालेत 5 आणि हा रिप्ले आपला समोर, काय स्ट्रेच केलं होतं स्वतःला, लाजवाब. अशा पॉइंटच्या ठिकाणी ऑस्ट्रेलियन टीमसाठी आपण रिकी पॉन्टिंगला पाहिलाय, भारतासाठी आपण मोहम्मद केपला पाहिला, भारतासाठी आपण युवराजला पाहिलाय, सुरेश रैनाला पाहिलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर रनच कोकाळवती 5, गडी बाद झाले 3. सध्या वासपीठ तुम्हाला पाहायला मिळत होतं जिथं आमच्या मान्यवर मॅचला एन्जॉय करत असताना उपस्थित तमाम लाडक्या आमच्या मान्यवरांसह मी बंद्रा मारुती कालेर 40+च्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आमच्या मॅनेजमेंट कमिटीला रिक्वेस्ट असेल की नक्की जे आमच्या ऑर्गनायझर्स आहेत त्यांची नावं देखील आमच्यापर्यंत येऊ द्या, जेणेकरून ती आम्ही पोहोचवू. कारण तुमची देखील सर्वांची फार मेहनत आहे, एकजुटीनं जे तुम्ही कार्य करताय ते फार दर्जेदार आहे. धावफलक 5-3 गडी बाद, आता 18 बॉल 40 रनची गरज आहे. मोहन भोईर यायचंय कॉमेंट्री बॉक्समध्ये, 18 चेंडू आणि 40 धावा. मैदानाची सजावट अप्रतिम आहे आणि काहीतरी वेगळे पण म्हणजे कालेर आहे. फुल टॉस बॉल उंच गेलाय, लांब 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 देखील, लॉंग ऑनला क्लिअर करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय. अध्यक्ष चषक दर्जेदार षटकार. थँक्स, धन्यवाद ओमकार. पुन्हा एकदा सर्व केडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अध्यक्षशिक 2021 स्पर्धा आपण ऑब्झर्व करता आणि या स्पर्धेसाठी नुकतंच ज्यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालं होतं, मान्य श्री बालकिशन गजानन पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत कालेर यांच्याकडे या स्पर्धेसाठी तब्बल 2,222 रुपयाचं रोख कॅश प्राईज आम्हाला आलेले. मी आयोगांच्या वतीने आपलं मनापासून कौतुक करतोय, धन्यवाद. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. 40+ खेळाडू आहेत, प्रत्येकाची जिद्द जिंकण्याची आणि 40+ मास्टर्स लेजंड देखील सांगतायत आपल्याला ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलो पावली येतील कठीण प्रसंग तुमच्या समोर, त्या अडचणींवरती मात केल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडू नका. आणि कवसला काय झेल घेतलाय वहिले टीम, काय फोल्डिंग करतीय, कौतुकास्पद कौतुकास्पद. अगदी झेल सहज टिपले जात आहेत, जॉन्टी रॉड सारखे ड्राईव्ह लगावले जात आहेत आणि वहिले संघाची युनिटी या मॅचमध्ये अतिशय सुंदर पाहायला मिळते आहे. एक चांगला संघ तोच असतो जो फलंदाजी आणि गोलंदाजी त्यासोबत चांगलं क्षेत्ररक्षण देखील करतो आणि वहिले संघ तोच आहे ज्यांनी 3 ओव्हरमध्ये फक्त 23 केल्या, पाणी ज्यावी नाकापर्यंत आलं पोहायला सुरुवात केली, उत्तर दिलं त्यांनी प्रथम कुमार चावींद्राला शेवटच्या षटकामध्ये 21 धावा कुठत असताना आणि 44 रन झाल्या, 45 टार्गेट सेट झालं आणि आता हार मानायला तयार नाही आहे गावदेवी वहिले गाव.
इलेवन लॉस ऑफ फोर ऑन साइड ला पुल केलाय फुलड्यापासून फार दूर आहे मिड विकेटला एका टप्प्यावरती उचलला चेंडू फोल्डिंग 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 तुम्ही पाहू शकता फ्लॅटून थ्रो देखील तितकाच दर्जेदार एक हाय स्टँड ऑफ फोल्डिंग सध्या वहिले टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे आतापर्यंत 40+ क्रिकेट म्हटलं तर कुंदनजी पाटील यांची जी टीम आहे दापोडे त्या संघाचं मी कौतुक करतो फोल्डिंग बद्दल आज मात्र एक नाव अजून ऍड करील या गावदेवी वहिले संघाचं लाजवाब क्षेत्ररक्षण करते आहे ही टीम फोल्डिंग मध्ये चेंजेस ज्या अनुषंगाने गोलंदाजी होती है त्याच अनुषंगाने फोल्डिंग देखील सेट केली जाती है स्ट्राइकर एंडला प्रथम कुमार जावींद्रचे हार्ड हिट बॅट्समन राम आणि चरण ते दोन्ही फलंदाज घातक आहेत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांनी दोन रन पूर्ण झालेत धाव फलक दोन ने पुढे सरकत असताना टीमची टोटल 15 वरती पोहोचली आहे अजून तुम्हाला करायच्या धावा 30 चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत 14 आणि येणाऱ्या 14 बॉल मध्ये 30 धावेची गरज आहे ओम फोटोजच्या माध्यमातून लाईव्ह आपण पाहतोय 7888 चॅनलच्या माध्यमातून देखील तुम्हाला ही स्पर्धा तुमच्या घरा घरापर्यंत पोहोचवली जाते आहे 888 केबल नेटवर्कच्या माध्यमातून फ्रंट फूट ला आले अप्रतिम फटका वी शेप मध्ये ओवर द बॉलर हेड लॉन्ग ऑफ ला पुन्हा एकदा फोल्डिंग चांगली झाली आहे दोन धावा वाचवले क्षेत्ररक्षकानं तिसऱ्या धावेसाठी निघाले थ्रो चांगला कलेक्टिंग खराब तीन धावा पूर्ण आणि तीन धावेच्या मदतीनं धाव फलक आपल्याला पाहायला मिळत आहे जे सध्या जाऊन पोहोचेल 18 आणि आता रनआउट नकोय विकेट नकोय 40+ मध्ये हे चित्र फार वेळा पाहायला मिळतं आत्ताच एक व्हिडिओ देखील आली होती 40+ ही ती फार व्हायरल झाली सोशल मीडियावरती बॉल तयार बॉलिंग मार्कवर रनआउट करायला हवं होतं खरं तर विकेट मिळणार होती मत घेतली नाही विकेट फटका मिस्तामिंग लॉन्ग ऑनला कॅचची संधी अगदी सहज आले चेंडूवरती आणि अजून एक सुंदर झेल आणि हा मोठा धक्का लागलाय तो म्हणजेच टीम प्रथम कुमार जावींद्रा संघाला फलंदाज बाद होत आहेत आणि करतायत परतीचा प्रवास राम जे नंबर 6 वरती आले होते अष्टविनायक ठाकूर पडा टीमने रिपोर्ट करायचा हॅलो हॅलो धन्यवाद मित्र पुन्हा एकदा मी सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी आणि निश्चित या स्पर्धेसाठी ज्यांना तन मन धन आम्हाला अर्पित केलेलं आहे आपण निश्चित पाहू शकता कैलासवासी अणिबाई चंद्रकांत पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र शरद चंद्रकांत पाटील याच काढून या स्पर्धेमधील आपण दोन गिफ्ट एम्पल पाहतोय त्या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले आयोजकांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी विशेष गौरवी सन्मान केला जाणार आहे आयोजक कंपनी अरविंदजी तानाजी आपण याचा स्टेजवर आपण स्वागत आणि सन्मान करूया ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील दोन आकर्षक गिफ्ट आम्हाला प्राप्त झालेले आहेत मान्य श्री शरद चंद्रकांत पाटील या मान्यवरांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्याकडनं आम्हाला दोन गिफ्ट एम्पल उपलब्ध झालेले आहेत शरद चंद्रकांत पाटील ह्या मान्यवरांचा या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान केला जातोय आपण जी स्पर्धा पाहतोय या स्पर्धेसाठी खरोखरच एक मोलाचं सहकार्य कॅमेरामॅन थोडंसं स्टेज आपण कव्हर करा या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान होतंय मान्य श्री शरद चंद्रकांत पाटील ज्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी दोन गिफ्ट टेम्पल आपण पाहतोय एक मॅन ऑफ मॅच आणि त्यानंतर पूर्ण दिवसामधून सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल डी ऑफ प्लेअर असं बक्षीस देखील त्यांच्या माध्यमातून आलेलं आहे धन्यवाद ओमकार सडे आपण या दोन ओव्हर कम्प्लीट करायचं त्यानंतर मी बसतोय तिथं काय हरकत नाहीये मोहन दादा दोन ओव्हर 18 फुल्लर लेंथ होता ऑन साइडला आडवा बॅटनं खेचला चेंडू होता डीप मध्ये मिड विकेटला मान्यवरांचा सन्मान हा देखील मोहन दादा तितकाच इम्पॉर्टंट आहे कारण या सगळ्याच मान्यवरांमुळे ही स्पर्धा यशस्वी होत असते अजून एक धक्का टीम वहिले संघानं दिलाय रनआउटच्या स्वरूपात प्रथम कुमार जावींद्राला
पहिली सिंगल फार वेगाने कंप्लीट झाली आणि सेकंड रन कंप्लीट करत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. मागच्या बॉलमध्ये देखील एक विकेट गेली, या चेंडूवरती देखील विकेट जातीये. यस मनोजी गुळवी साहेब, आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर तिकडे आपण मान्यवर कक्षामध्ये मनोजी गुळवी, प्रमोदजी दिवेकर, बिक्की नाईक या सर्व मान्यवर मंडळी मी तिथे आपण स्टेजवर यायचं आहे. जेडी स्पोर्ट टेमगर्फ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत मनोज गुळवी, ज्यानं निश्चितच एक ज्यांचं यलगार आपण पाहिलं होतं तोरणच्या अगेन्स्ट भिवंडी 40+ क्रिकेट, अर्थातच कुंदनजी पाटील साहेबांची जी संघटना त्या संघटनेच्या या टीम्स आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. फार मोठं काम कुंदनदादा पाटील सातत्यानं करतात या क्रिकेटला एक उजाळा देण्यासाठी. एक सोन्याचे दिवस ज्यांनी या 40+ दाखवलेत त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं. अजून एक धक्का, यस अप्रतिम क्रिकेट खेळतीये पहिले टीम. फिल्डिंग त्यांची फार सुंदर आहे, जी मनमोहक आपल्याला पाहायला मिळतीये. मंत्रमुग्ध करून टाकणारा खेळ आतापर्यंत गावदेवी वहिले संघानं या मैदानावरती जरूर केलाय. धाव फलक स्कोर कार्ड वरती आता अडचणीमध्ये सापडत चालला हा संघ. अडचणी फार वाढत चाललेत आणि पाहायचंय आता त्या अडचणीतून कशा प्रकारे संघ बाहेर निघेल याकडे लक्ष आपल्याला लागलंय. चिकाटी हा फार छोटा शब्द आहे पण त्याला जो आयुष्याला चिकटवतो तोच आयुष्याचं सोनं करतो. फुल्लरलीन ऑन साइडला खेचला आडवा बॅट न, एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. थोडीशी मिसफील्ड झाली आहे, दुसऱ्या रनसाठी कॉल केलाय आणि यस मिसफील्डमुळे दोन धावा कंप्लीट केले गेलेत आणि धाव फलक दोनने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोकार्डवरती पाहायला मिळते दोन धावेच्या मदतीनं जी पुढे जातीय स्कोकार्डवरती 21 धावा तुम्हाला करायच्या जिंकण्यासाठी. 45 अजूनही 24 धावेचा प्रवास बाकी आहे. चेंडू शिल्लक आहे तिथनं 9 बॉलमध्ये 24 धावा करायच्यात. सोनाले टीम देखील उपस्थित झाली आहे, काही हरकत नाही, वेळ आहे आपल्याकडे अजूनही, कारण यानंतर आपण विनरमध्ये मॅच खेळणार आहोत. स्कोअर लेगला शैतक्षक तैनात आहेत, अतिशय वेगानं आले चेंडूवरती. काय फिल्डिंग होती आहे आज प्रत्येकाकडून. एक डीप बॅकवर्ड पॉईंटला आपण झेल पाहिला, एक पॉईंटला आपण सुंदर शैतक्षण पाहिलं स्वतःला ड्राईव्ह करून देत असताना आणि तिथनं पूर्णपणे चार्ज झाली आहे टीम वहिले. मग आता मॅच संपली नाही आहे, धावा झालेत 22-23 करायच्या आहेत. 8 बॉलचा खेप बाकी आहे, दोन मोठे फटके यायलाच हवेत. मिस्टामिंग व्यवस्थित चेंडू आणि बॅटचा संपर्क होतच नाही आहे, कारण गोलंदाजी देखील फार चांगली करतोय. प्रथम कुमार चाविंद संघाच्या विरुद्ध वहिले संघाचा प्रत्येक गोलंदाज येऊन एक इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत टाकतोय. 7 चेंडू 21 धावाचा मॅच जिंकायची आहे. या बॉलवरती मोठा फटका खेचावाच लागेल, सामन्यामध्ये दबाव बनवायचा आहे तर हा चेंडू चांगला हाताळावा लागेल. 7 बॉल 21 चेसिंग कंपल्सरी. 7 बॉल 22 करायच्यात, 45 टार्गेट आहे. मिसफील्ड, एक सिंगल स्ट्राईक स्वतःकडे ठेवली, अंपाच्या इशाऱ्याला लेग बाईज म्हणजे समीकरण उरेल. 45 करायचे, 24 झालेत, 6 बॉल आणि 21 रन. 6 चेंडू 21 करायच्यात, 40+ मध्ये असं टार्गेट अल्पेश दादा चेस झालाय आणि फार वेळा 20-21 जावा बनले गेलेत. तुम्ही या मॅच मध्ये पाहायचंय आता प्रथम कुमार चवींद्र तुम्हाला कोणत्या रन्स करायच्यात माहिती आहे, ज्या तुमच्या शेवटच्या गोलंदाज गुरुनं खर्च केल्या 21 त्याच तुमच्यासाठी आता बाकी आहेत. जर वहिले टीम शेवटच्या ओव्हरमध्ये 21 करू शकते तर प्रथम कुमार चवींद्रा का करू शकत नाही. बनतील धावा, फक्त तुम्हाला सांगावं लागेल आय कॅन डू इट, मी हे करू शकतो आणि ती जिम्मेदारी उचलावी लागेल एका तरी फलंदाजाला. पराभवाला काही हरकत नाही आहे, मात्र लढला तसं की मैदान तुमच्या नावानं दुमदमून गेलं पाहिजे. 7 बॉल 21 21 रनची गरज आणि अंतिम निर्णायक षटक घेऊन आलेत गोलंदाज.
संतोष मात्रे, एक संतोष मात्रे रायगड ओवळेचे खेळाडू आहेत, ज्याला रायगड क्रिकेटच्या स्विचीटचा जनक म्हटलं जातं, आणि त्या खेळाडूची आठवण संतोष मात्रे या नावानं जरूर झाली मैदानावरती। आणि ओवळे म्हटलं तर रायगड क्रिकेटचं माहेरघर, आणि कालेर म्हटलं तर भिवंडीचं पण म्हणू शकतोय। पहिलाच बॉल ब्लास्ट, धमाका मिड विकेटच्या बाहेर, हा ठोकलाय एक संघर्षाचा शंख नाद करणारा षटकार। सहा धावा, हाफ ट्रॅकर ऑन साइडला हिटमॅन रोहित शर्मा स्टाईल, पूल अँड पॉवरफुल डिलायशियस सिक्सर, ग्रेट शॉट, हार मानणार नाहीये प्रथम कुमार चावींद्रा। जर प्रथम यायचं तर अगदी कुमारासारखं राज तुम्हाला करावं लागेल क्रिकेटच्या मैदानावरती। पाच बॉल 15 रन, पहिल्याच बॉलवरती ठोकला षटकार, मॅचची रंगत वाढवली आहे। घाम आता वहिले संघाला देखील फुटलाय, कारण अशी सर बॅटिंग केली होती वहिले टीमसाठी फलंदाजी करताना हरेश आणि देवीदासनं डेट ओव्हरमध्ये। अजून एक मोठा फटका आला मिड विकेटला, उंची जास्त लांबी कमी आहे, फिल्डरनं केली आहे चूक, बॅकअप फार चांगलं मिळालंय, 2 रन पूर्ण आणि समीकरण बदलत आहे। येणारे चेंडू 4 आणि धावा करायच्या 4 चेंडू आणि विजयासाठी 13। या चेंडूवरती कमीत कमी एखादी सिंगल डबल यायलाच हवी आणि नंतर एखादा षटकार, म्हणजे मॅच अंतिम टप्प्यापर्यंत जाईल। मात्र टीम प्रथम कुमार चावींद्र म्हणत असेल 2 बॉल 2 सिक्स येऊ देत, आणि हा तर आलाय फटका मिड विकेटला, आता फिल्डर आहे, फिल्डर आहे आणि हा झेल घेतलाय, आणि जो संघर्ष करत होते फलंदाज दीपक फायनली आता तो थांबलाय, आणि हा विजयाचा दीपक नावाचा जो दिवा होता तो मात्र मावळतोय आणि संघ देखील अडचणीमध्ये सापडतोय। प्रथम कुमार चावींद्रा 3 बॉल रन करायच्या 13। तीन बॉल आणि 13 रन, तीन चेंडूंमध्ये तीन मोठे फटके इथे खेळायचे, एक षटकार 2 चौकार चालू शकतील, 2 षटकार 1 सिंगल चालू शकेल, 1 षटकार 1 चौकार 13 धावा चालू शकतील, कारण चेसिंग कंपल्सरी आहे। फटका अतिशय सुंदर आहे एक्स्ट्रा कव्हरला, इनफील्डच्या वरनं फिल्डर आले डीपमध्ये कवसवरून चेंडू अडवला जाईल, तोपर्यंत 2 रन पूर्ण आणि 2 धावेच्या मदतीनं समीकरण बदलत आहे। येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 करायचे आहेत आणि कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 2 बॉल 2 षटकार तुम्हाला खेचा वेच लागतील। 2 बॉल 11, या बॉलवरती षटकार आला तर मॅच फार चांगली रंगेल, आणि हा चेंडू सुंदर हाताळलाय आणि आता विजय निश्चित झालाय, फक्त औपचारिकता बाकी आहे। मात्र एखादा चमत्कार वाचू शकेल तो म्हणजेच टीम चावींद्राला। शेवटच्या षटकामध्ये रन्स फार चांगल्या आल्या आणि त्यामुळेच वहिले संघ विजयाच्या अगदी जवळ आलाय आणि सेलिब्रेशन आता करू शकते टीम वहिले। यष्टी रक्षकाला डाऊन दी बॉल, अजून एक चांगला झेल फलंदाज बाद आणि वहिले संघानं मी ते म्हणे फिल्डिंगच्या जोरावरती ही मॅच खरं तर जिंकली आहे। 12 ते 13 धावा त्यांनी फिल्डिंगमध्ये वाचवलेत आणि त्याच धावा त्यांच्या विजयासाठी त्यांना उपयोगी ठरलेत, आणि या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच आपण देतोय। फलंदाजी करताना ज्यानं 18 रन्स बनवल्या तो देवीदास ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच।